नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. नवोदय वैद्यकीय शैक्षणिक संस्थेत शिकत असलेल्या 3 विद्यार्थ्यांचा कार अपघातात मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले. रायचूर मंत्रालय मार्गावर मंजारा क्रॉसनजीक मंगळवारी रात्री उशिरा दुसऱ्या कारची धडक बसल्याने हा अपघात झाला. बसवराज वय 26 राहणार मुद्गल, अभिषेक वय 26 राहणार सिंधानूर व गणेश वय 26 राहणार बेंगळूर अशी मृतांची नावे आहेत. तर सिद्धार्थ व भीमनगौडा दोघेही राहणार लिंगसूर या जखमींवर रायचूर येथील रिम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बिदर महानगरपालिकेच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या एका बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यांना महनीय व्यक्तींची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. नौबत क्रॉस येथील बसवेश्वर सर्कल ते वीर गणाचारी शरण माडीवाळ माचीदेव सर्कल या 4 किलोमीटरच्या रस्त्याला सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, डीसी कार्यालयानजीकच्या शहापूर गेट ते बसवेश्वर सर्कल येथील जुन्या आरटीओ कार्यालयापर्यंतचा 5 किलोमीटरचा मार्ग महात्मा गांधी मार्ग आणि आंबेडकर सर्कल ते चिकपेटजवळील सिद्धार्थ कॉलेजपर्यंतचा 3.5 किलोमीटरचा मार्ग बाबू जगजीवनराम मार्ग या नावाने ओळखला जाईल असे या बैठकीत ठरवण्यात आले. शिक्षण खाते, महिला व बालकल्याण खाते तसेच बालकामगार विरोधी खाते यांच्या वतीने शेतात कामासाठी 25 मुले घेऊन जाणारे वाहन मानवी क्रॉस व इतर ठिकाणी अडवले. अधिक माहिती मिळवता ही मुले 4 ठिकाणच्या शेतावर कामासाठी पाठवण्यात येणार होती. सदर वाहन जप्त केले असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. आय मॉनिटरी ॲडवायझरीजमध्ये गुंतवणूक केलेल्यांनी 3 दिवसाच्या आत ऑनलाईन तक्रार नोंदवावी. नोव्हेंबर 25 ते डिसेंबर 24 या दरम्यान आधार कार्डसह ही तक्रार कर्नाटक 1 बेंगळूर 1 व अटल जनस्नेही केंद्रात ऑनलाईनद्वारे करावी असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. कोलकाता येथील राष्ट्रीय गुंतवणूक एजन्सीच्या शाखेकडून शिरसी कोरकोपे येथील इद्रिस इब्राहिम साब उर्फ मुन्ना वय 28 याला अटक करण्यात आली. स्थानिक पोलिसांचे या कामात सहकार्य लाभले. पश्चिम बंगालमध्ये या इसमावर 2018 फसवणुकीच्या गुन्ह्याखाली खटला नोंदवण्यात आला आहे. त्याचा शोध घेत घेत त्याच्या घरावर छापा टाकून त्याला पकडण्यात आले. सध्या शिरसी येथील न्यायालयात त्याच्यावर खटला नोंदविला असून पुढे त्याला पश्चिम बंगालमध्ये नेण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. सर्वजण दीपावली आनंदाने साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे सध्या फटाक्यांवर बंदी आणली असून फक्त हिरवे फटाके फोडण्यास संमती दिली आहे. पण हिरवे फटाके म्हणजे नेमके काय याबाबत प्रशासन देखील अनभिज्ञ असून हुबळी धारवाडमधील बाजारात हे हिरवे फटाके कुठेच सापडत नसल्याने ग्राहक नाराज झाले आहेत. 30 हून अधिक फटाके विक्रेते आहेत. यांच्याकडे 50 ते 80 लाखापर्यंत हर तऱ्हेचे फटाके आहेत. सरकारकडून आदेश येण्यापूर्वीच त्यांनी हे मागवले होते, पण आता यावर बंदी असल्याने त्यांना ते विकता येणार नाहीत अशी विक्रेत्यांची खंत आहे. कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील आनेगोंडी येथील हनुमान मंदिर व परिसर सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी येथे बिबट्याचे दर्शन घडले होते. एका शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूही झाला. बिबट्या पकडण्यासाठी येथे पिंजरे लावले आहेत. सध्या 10 ते 24 नोव्हेंबरपर्यंत हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.